घटक जलप्रतिबिंब आणि त्यातील उपघटक अंक या विषयी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे ती पाहूयात सुरुवातीला झिरो वन टू थ्री फोर हे पाच अंक दिलेले आहेत झिरोची पाण्यातील प्रतिबिंब हे झिरोसारखंच प्रति दिसतंय वनचं आहे ते सेवन सारखं दिसतंय टू फाईव्ह सारखा दिसतो थ्री थ्री सारखाच दिसतो फोर उलट्या फोर सारखा दिसतो फाईव्ह हे टू सारखे दिसतात सिक्स नाईन सारखे दिसतात सेवन वन सारखे दिसतात एट एट सारखेच दिसतात नाईन सिक्स सारखा दिसतो हे झालं इंग्रजी अंकांचं मराठी अंक पाहूयात एक, एक सारखाच दिसतो दोन कधी कधी पाच सारखे दिसतात तीन तीन सारखेच दिसतात चार उलटे दिसतात पाच कधी कधी दोन सारखे दिसतात एक कधी कधी नऊ सारखा दिसत असतो त्यानंतर सहा तीन सारखे दिसतात सात उलटे सात दिसतात आठ उलटा आठ दिसतो नऊ कधी कधी एक सारखे दिसतात शून्य सारखाच दिसतो आपण पुढे जाऊयात प्रश्न आकृती आहे प्रश्न आकृतीमध्ये टू थ्री आणि नाईन हे गोलात दिलेले आहेत त्यानंतर पाण्यातील प्रतिबिंबाचं चिन्ह दाखवलेलं आहे उत्तर आकृत्या पाहूयात पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय चौथा पर्याय पर्याय क्रमांक दिलेत खाली मग आता आपल्याला पाहिजे आकृतीचा आकार तो पहिला आहे गोल या सगळ्या आकृत्यांचे चारही आकृत्यांचे आकार गोलच आहेत मग आपला नियम काय सांगतोय वरची बाजू खाली व खालची बाजू वर चला वरची बाजू खाली म्हणजे हे दोन खाली गेलेले असावे तीन तसेचे तसे राहतील हे नऊ पण खाली गेलेले असतील चला मग दोन किती नंबरला पहिला पर्याय ते पर्याय बरोबर असतील वरची वर बाजू खाली असे कुठे कुठे आहेत दोन म्हणजे दोन ची वाटी खाली आहे असे एक नंबरला दोन असलेले एक आणि दोन असे दोनच पर्याय आहेत त्यामुळं दुसरा आणि चौथा पर्याय हा चुकीचा आहे पहिला आणि तिसरा या दोन प्रकारचा या दोन उत्तराचाच आपण काय करूयात विचार करूयात त्यासाठी पुढचा नियम पाहूयात डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे मग आता ह्या दोनचं तोंड जे आहे वरची ही वाटी आहे ती डावीकडे उघडलेली आहे मग या दोनची उजवीकडे उघडलेले आहे म्हणजे पहिला पर्याय पण चुकलेला आहे दुसरा चुकलेला आहे चौथा चुकलेला आहे म्हणजे आपल्या राहायला तिसरा पर्याय त्याची आपण खात्री करून घेऊया दोनच तोंड जी वाटी आहे तिचं डाव्या बाजूला उघडलेलं आहे तीनचे दोन्ही तोंड डाव्या बाजूलाच उघडलेले आहेत नऊचं नऊचं जे खालचं तोंड आहे ते खाली आलेलं आहे वरचं तोंड खाली आलेलं आहे आणि जी खालचं तोंड आहे ते डाव्या बाजूलाच उघडलेले इथं पण डाव्या बाजूला उघडलेलं आहे आणि इथं पण डाव्या बाजूला उघडलेले म्हणून तीन हा पर्याय बरोबर उत्तर आहे पण दुसरा एक मराठीतील प्रश्न पाहूयात पंचकोन दिलाय पंचकोनात तीनशे पंचेचाळीस म्हणजे तीन चार पाच हे तीन अंक दिलेले आहेत पाण्यातील प्रतिबिंबाचं चिन्ह आहे त्यानंतर उत्तर आकृत्या काय काय आहेत पाहूयात पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय चौथा पर्याय पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार असे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत मग सुरुवातीचा नियम काय आहे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर मग या पंचकोन आपण सुरुवातीला आकृतीचा विचार करूयात हे पंचकोन आहे या पंचकोणाचं वरचं टोक खाली पाहिजे तर मग आपण पाहूयात पंचकोन सगळ्यांचे तोंड खालीच आहेत बरोबर वरची बाजू खाली आली खालची बाजू वर आली त्याच्यानंतर पुढचा नियम आहे डावी बाजू डावीकडे आणि उजवी बाजू उजवीकडे चला डाव्या बाजूला कोणता अंक आहे हे तीन आहे आणि त्याचं डावीकडे तोंड उघडलेलं आहे हा पहिला विचार करायचा डावीकडे हे दोन वाटे आहेत त्यांचे तोंड कोणीकडे उघडलेले आहेत डावीकडे उघडलेले आहेत तर मग डावीकडे तोंड उघडलं हा पाच हा पर्याय पण नाही याचा पण उजवीकडे उघडलेलं आहे म्हणजे हा पण पर्याय नाही याचं पण निघा पाच आला आहे हा पण पर्याय नाही इथं तपा ह्या तीनचं तोंड डावीकडे उघडलेलं आहे बरोबर आहे चारचं तोंड खाली झालेलं आहे बरोबर आहे पाचचं तोंड हे खाली झालेलं आहे ही वाटू उजव्या बाजूला आहे इथं पण ही वाटी उजव्या बाजूला आहे म्हणजेच याचा अर्थ आपलं उत्तर चौथा पर्याय काय आहे आपला बरोबर आहे पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण दोन संख्यावर एक मराठी आणि एक इंग्रजीतला प्रश्न पाहिलेला आहे या पद्धतीने आपण सर्वांनी प्रश्न सोडवायचेत